नमस्कार, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यामधील काही प्रायव्हेट BMS कॉलेजेस ज्यांचा 2023 लो कट ऑफ गेलेला होता काही कारणामुळे, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ते कॉलेजेस आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे ज्यांचा कट ऑफ त्या ठिकाणी 2023 लो गेला होता सर्व कॅटेगरीचा. तर फर्स्ट कॉलेज आपण या ठिकाणी बघूया, DB लोलगे आयुर्वेदिक कॉलेज पैठण, छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असलेलं हे कॉलेज आहे. या कॉलेजचा कॉलेज कोड आहे 3398 आणि या कॉलेजचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 295 एवढा गेलेला होता, तर OBC कॅटेगरीचा 289, VJ कॅटेगरीचा 308. त्याच्यानंतर NTPला या ठिकाणी सीट नव्हती. त्याच्यानंतर NTC कॅटेगरीचा कट ऑफ 307, NTD कॅटेगरीचा 307, SC 297, त्याच्यानंतर ST कॅटेगरीचा कट ऑफ 222. नेक्स्ट कॉलेज आपण बघूया, ज्या कॉलेजचा 2023 लो कट ऑफ त्या ठिकाणी गेलेला होता. नेक्स्ट कॉलेज आहे महेश आयुर्वेद कॉलेज, महेश आयुर्वेदिक कॉलेज ST बीड. या कॉलेजचा कोड आहे 3396. हे कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी 2023 त्या ठिकाणी स्टार्ट झालेलं कॉलेज आहे आणि न्यू कॉलेज असल्यामुळं हे अगोदरचं कॉलेजसुद्धा DB लोलगे आयुर्वेदिक कॉलेज पैठण संभाजीनगर हे कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी 2023 स्टार्ट झालेलं आहे. नेक्स्ट कॉलेज जे आहे महेश आयुर्वेदिक कॉलेज ST बीड, हे कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी 2023 स्टार्ट झालेलं आहे, त्यामुळं या कॉलेजचासुद्धा लो कट ऑफ त्या ठिकाणी गेलेला आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर या कॉलेजचा महेश आयुर्वेदिक कॉलेज ST बीड या कॉलेजचा ओपन कॅटेगरीचा 2023 कट ऑफ गेलेला आहे 290, OBC 296, VJ 305, त्याच्यानंतर NTB 300, NTC 305, NTD 307, SC कॅटेगरी 300 आणि ST कॅटेगरीचा 220. या प्रकारे या कॉलेजचं कट ऑफ त्या ठिकाणी गेलेला होता. नेक्स्ट कॉलेज आहे SD शेंडगे आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव. हे सुद्धा 2023 त्या ठिकाणी न्यू स्टार्ट झालेलं कॉलेज आहे आणि या कॉलेजचा कोड आहे 3399. या कॉलेजचा कट ऑफ जर आपण बघितला तर ओपन कॅटेगरीचा 291, OBC 288, VJ 309, NTB 297, NTC 306, NTD 308 आणि SC 303 आणि ST कॅटेगरी तर त्या ठिकाणी 219 एवढा त्या ठिकाणी कट ऑफ गेलेला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आपल्याला बघायचं आहे डॉक्टर RR कांबे आयुर्वेदिक कॉलेज अकोला. या कॉलेजचा कोड आहे 3296 आणि या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे ओपन कॅटेगरीचा 287, OBC 290, VJ 294, त्याच्यानंतर NTP कॅटेगरीचा 287, NTC 281, NTD 293, SC 286 आणि ST कॅटेगरीचा त्या ठिकाणी या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 223. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आपण बघूया मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज धानोऱ्या नाशिक. आता या कॉलेजचा कोड आहे 3141 आणि हे सुद्धा कॉलेज त्या ठिकाणी अकॅडमिक इयर 2023 स्टार्ट झालेलं कॉलेज आहे आणि या कारणामुळे या कॉलेजचा कट ऑफ त्या ठिकाणी कमी गेलेला आहे. तर हे जे सर्व कॉलेजेस आहे हे 2023 न्यू आलेले कॉलेजेस आपण बघितलेले आहे ज्यांचा लो कट ऑफ गेलेला आहे आणि लो कट ऑफ जाण्यामागचं कारण म्हणजे हे सर्व कॉलेजेस त्या ठिकाणी लास्ट राऊंडला आलेले असल्यामुळे आणि नेक्स्ट राऊंड त्या ठिकाणी झालेला नव्हता, त्यामुळे या कॉलेजचा कट ऑफ कमी आणि बरेचसे सीट त्या ठिकाणी व्हॅकंट या कॉलेजमध्ये राहिलेले आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर मातोश्री आयुर्वेद कॉलेज जो आहे या कॉलेजचा कोड आहे 3141 आणि या कॉलेजचा कट ऑफ जर आपण बघितला तर ओपनसाठी 293, OBC 297, VJ 314, त्याच्यानंतर NTB कॅटेगरीचा 301, NTC 314, NTD 308, SC 290 आणि ST कॅटेगरीचा या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 230. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे PV बेळेकर आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर. नेवासाजवळ हे त्या ठिकाणी कॉलेज आहे आणि या कॉलेजचा त्या ठिकाणी कोड आहे 3140 आणि हे सुद्धा अकॅडमिक इयर 2023 स्टार्ट झालेलं कॉलेज आहे. या कॉलेजचा ओपनचा कट ऑफ गेलेला आहे 297. त्याच्यानंतर
नेक्स्ट कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे तो गेलेला आहे 304, विजय कॅटेगरीचा कटऑफ गेलेला आहे 213, NTP कॅटेगरीला त्या ठिकाणी सीट व्हॅकंट नव्हतं, NTB कॅटेगरीला सीट व्हॅकंट नव्हतं, NTC कॅटेगरीचं कटऑफ 312, NTD कॅटेगरीचा 292, आणि SC कॅटेगरीच्या कॉलेजचा कटऑफ गेलेला आहे 305, आणि ST कॅटेगरीचा 233. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा धुळे जिल्ह्यामध्ये स्टार्ट झालेलं 2023 या ॲकॅडमिक इयरपासून स्टार्ट झालेलं हे धुळे जिल्ह्यामधील एक न्यू BMS कॉलेज आहे. या कॉलेजचा कोड आहे 3139, आणि या कॉलेजचं जर आपण कटऑफ बघितला ओपनसाठी 289, OBC 294. नेक्स्ट कॅटेगरी आहे विजय कॅटेगरी, विजयचा 301, NTB 301, NTC 279, NTD 304, SC कॅटेगरीच्या या कॉलेजचा कटऑफ गेलेला आहे 287, ST कॅटेगरीचा 222. या प्रकारे आपण DB लोलगे आयुर्वेदिक कॉलेज पैठण संभाजीनगर हे सुद्धा 2023 स्टार्ट झालेलं कॉलेज याचा कटऑफ बघितलेला आहे. त्याच्यानंतर महेश आयुर्वेदिक कॉलेज ST बीड हे सुद्धा 2023 स्टार्ट झालेलं कॉलेज आहे. या कॉलेजचा सुद्धा त्या ठिकाणी लो कटऑफ गेलेला होता आणि हे सुद्धा न्यू कॉलेज त्या ठिकाणी असल्यामुळं लो कटऑफ गेलेला आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर KD शेटगे आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव, त्याच्यानंतर डॉक्टर RR कांबे आयुर्वेदिक कॉलेज अकोला, त्याच्यानंतर मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज नाशिक, आणि PV बेळेकर आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर, अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा धुळे हे संपूर्ण कॉलेजचे लास्ट राऊंडचे 2023 काय कटऑफ गेलेले होते हे आपण बघितलेलं आहे. आणि हे जे संपूर्ण कॉलेजेस आहे 2023 लास्ट राऊंडला आल्यामुळं या कॉलेजेसचा त्या ठिकाणी कटऑफ कमी गेलेला होता. यामधील बरेचसे असे काही कॉलेजेस आहे ज्या कॉलेजेसचा 2024 कटऑफ त्या ठिकाणी थोडाफार हाय जाण्याची चान्सेस आहे, कारण त्या कॉलेजेसचा कॅम्पस बघितला किंवा टीचिंग हॉस्टेल फॅसिलिटी किंवा अदर्स त्या ठिकाणी आपण काही गोष्टींचा विचार केला तर या कॉलेजेसचा काही कॉलेजेसचा ऑल नाही यापैकी काही कॉलेजेसचा त्या ठिकाणी कटऑफ हाय जाऊ शकतो. तर ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण तुम्हाला मी निश्चितपणे सांगू शकतो की आपली जी पेड काउन्सिलिंग आहे ही त्या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर करावी. आमची पेड काउन्सिलिंगची जी फीस आहे ही फक्त 5000 एवढी ठेवण्यात आलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही CTCLचं रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला जे 1000 रुपये नॉन रिफंडेबल अमाऊंट पे करायची आहे ती पेमेंटसुद्धा आम्ही या 5000 देणार आहोत. म्हणजे फक्त 4000 फीस एवढी काउन्सिलिंग फीस त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. याच्यामध्ये फॉर्म भरणं असेल, प्रेफरन्स फॉर्म फिल करणं असेल, तुमचं CTCLचं रजिस्ट्रेशन असेल, पेमेंट करणं असेल, आणि म्हणजे प्रॉपर गायडन्स लास्टपर्यंत फर्स्ट डेपासून तर ॲडमिशनच्या लास्ट डेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मदत केली जाईल. जर तुम्हाला आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर त्या ठिकाणी डिसिजन घ्यावं, कारण आम्ही फक्त त्या ठिकाणी लिमिटेड सीट्स किंवा लिमिटेड त्या ठिकाणी ॲडमिशन करत असतो. त्यामुळं ज्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग करायची असेल, ऑनलाईन असेल किंवा मग ऑफलाईन काउन्सिलिंग करायची असेल, ते त्या ठिकाणी करू शकतात. या ठिकाणी आपण थांबूया. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद.